पक्षामध्ये लोकशाही नाही असा युक्तिवाद कौल यांनी केलेला आहे. शरद पवारांच्या अध्यक्षपदावर हा युक्तिवाद सध्या सुरू आहे. एकच व्यक्ती पक्षामध्ये सर्व काही ठरवू शकत नाही असं देखील इथे कौल यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय. गेल्या सुनावणीत देखील मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याची टीका करण्यात आली होती आणि आज देखील एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही असं अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे. पक्षांतर्गत लोकशाहीवर हा युक्तिवाद सुरू आहे. अजित पवार गटाकडून पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून एकाही व्यक्तीची निवड आतापर्यंत निवडणूक पद्धतीनं झालेली नाही असा दावा कौल यांनी केला आहे. तर पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीच नाही असं म्हणण्यात आलेलं आहे आणि पक्षावर कोणताही एकच व्यक्ती वर्चस्व गाजवू शकत नाही असाही युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे. वकील नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद आता सुरू आहे. सुरुवातीपासूनच ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. पक्षांतर्गत नियुक्त्या निवडणुकानुसार झालेल्या नाहीत असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलेला आहे. याआधी शरद पवार हुकुमशाही पद्धतीनं पक्ष चालवतात असा दावा अजित पवार गटाकडून मागच्या सुनावणीमध्ये करण्यात आला होता आणि आता पक्षांतर्गत नियुक्त्या या निवडणुकांनुसार झालेल्या नाहीत असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलेला आहे. तर गेल्या युक्तिवादात देखील एका पत्राद्वारे नियुक्त्या होत आहेत असा ठपका ठेवण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा लोकशाही पद्धतीने होत नाही असं देखील अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे. पक्षांतर्गत नियुक्त्या निवडणुकांनुसारच झालेल्या नाहीयेत असं अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हणण्यात आलेलं आहे. तर अजित पवार यांची झालेली निवड ही योग्य आहे असा युक्तिवाद देखील इथे नीरज किशन कौल यांनी केला आहे. तर अजित पवार गटाचा पहिला युक्तिवाद आता सुरू झालेला आहे. यामध्ये अजित पवारांची निवड ही कायद्याला धरू नये असा दावा अजित पवार गटानं केलेला आहे. तसंच प्रफुल्ल पटेल यांच्या सहीनुसार या नियुक्त्या झालेल्या आहेत असा दावा अजित पवार गटानं केला. सध्या प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत आहेत असा दावा देखील अजित पवार गटानं केलाय. तर पक्षांतर्गत नियुक्त्या निवडणुकांनुसार झालेल्या नाहीयेत असं देखील म्हटलंय. तर प्रफुल्ल पटेल यांच्या सहीनुसार या नियुक्त्या झाल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलंय. तर अजित पवार गटाचा युक्तिवाद आपण पाहू. नीरज किशन कौल सध्या युक्तिवाद करतायत. त्यामध्ये अजित पवारांची निवड ही कायद्याला धरून आणि योग्य आहे असा युक्तिवाद त्यांनी केला. अजित पवार गटाकडून पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा उपस्थित केला गेलाय. पक्षामध्ये लोकशाही नाही असा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आला असून एकाही व्यक्तीची निवड ही निवडणूक पद्धतीनं झालेली नाही. पक्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीत असा दावा अजित पवार गटानं केला. एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही. पक्षांतर्गत लोकशाही नाही असाही युक्तिवाद करण्यात आलेला आहे. तर एकच व्यक्ती पक्षामध्ये सर्व काही ठरवू शकत नाही असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय. प्रफुल्ल पटेलांच्या सहीनं सर्व नियुक्त्या झाल्या. सध्या प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत आहेत त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे असं युक्तिवादादरम्यान म्हटलं गेलंय.